मनोज अरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात. सुरू राहणार आहे ते बंद नाही राहणार. आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आंदोलन थांबणार नाही. हा, काल परवा झाला होता या संदर्भात, आणि आपले एक दोन शब्द राहिले त्या संदर्भात पण. स्पष्टतेबाबत सुद्धा स्पष्ट करावं त्यांनी केलेल्या घोषणेबद्दल. तर आज प्रत्यक्ष यायलेत, आता प्रत्यक्ष चर्चा करू. कोण कोण येणार आहेत त्यामध्ये? गिरीश महाजन साहेब एक यायलेत, उदय सामंत साहेब, आणखीन एक दोघ कोण आहेत, आणखीन नावं डिक्लेअर नाही झालेत, पण एक दोन घंट्यात होणार आहेत. काय वाटतं तुम्हाला की शिष्टमंडळ जे आहे ते आंतरवालीत तुमच्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहे? 24 तारखेची डेडलाईन पण संपत आलेली आहे, जी आर घेऊन येतील असं तुम्हाला वाटतंय? नाही नाही, ते चर्चेला यायलेत. जी आर कसं उलटा सुलटा आलती, उलटा सुलटा कसा आणते? चर्चा करायला लागेल. काय आपले काय आमचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, चर्चेशिवाय कसं कसं शक्य आहे? त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतो, ते चर्चेला यायला लागले. आणि आरक्षण हा आमचा मूळ उद्देश आहे, आंदोलन त्यासाठी उभा आहे, ते आम्ही मिळवणार आहेत. नाही मग ते मला माहीत नाही, कच्चा ड्रॉप घेऊन येणार असते येतील ना, चर्चा तर होणं अपेक्षित आहे. मी स्पष्टच सांगितलं, चर्चेतून मार्ग निघतात आणि चर्चा करणं आवश्यक असतं, कारण मराठा हा खूप मोठा समुदाय या राज्यातला, प्रश्न अस्तित्वाचा आहे मराठा समाजाच्या लेकरांच्या, त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे. तर मार्ग निघल, कशी चर्चा आहे, काय घोषणा काय केली, अंमलबजावणी कधी होणार आहे, कशी होणार आहे, त्याचा लाभ कोणाकोणाला होणार आहे, त्या लाभधारक नेमका कोण, हेही स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे. आणि ते स्पष्ट आज होईल असं वाटतंय, नसतं आंदोलन सुरू आहे. पण 100% सांगतो 24 च्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण मिळणार, नाही मिळलं तर आम्ही सज्ज आहेत. मराठवाडा तर मागं पडाय ना, सगळ्याच बांधवांचं कल्याण झालंय, व्हायला पण पाहिजे. लढाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी उभा आहे, पण मराठवाड्यात कसं काय सापडेन का? अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र शोधायसाठी टाळाटाळ करतात हे आमच्या लक्षात येईल. महाराष्ट्रातला एकही मराठा न राहायला पाहिजे या आंदोलनाचा उद्देश, आरक्षणाचा वाचून वंचित नाही राहायला पाहिजे या आंदोलनाचा हाच उद्देश, आणि तो पूर्ण करण्याशिवाय आंदोलन थांबत नाही. अर्ज केला होता, नोंदी होती. अच्छा, बघतो मी ती माहिती घेतो काय कशामुळे रिजेक्ट केले. हेच प्रॉब्लेम व्हायला लागलेत, एकीकडून सांगायचं मराठ्यांना आरक्षण द्यायला होत, एकीकडून सांगायचं नोंदी सापडायला लागलो होतं, आणि तुम्ही मग रिजेक्ट करायला लागले तुमच्या म्हणण्यानुसार. आता मला अधिकृत माहिती नाही, मग याच्यासाठीच हे आंदोलन का थांबत नाही, तर काही अधिकारी जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय करतात, नोंदी असून देत नाहीत, असल्या तर ह्याबाकी असे कुटाणी करतात, म्हणजे हे जाणून बुजून जातीवाद करतात काही अधिकारी. त्यांना कामावून कमी करणं सरकारला गरजेचं आहे, नसता सरकारसमोर हे आंदोलन असेच उभं राहणार आहे. सरकारने त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे. जर त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिला असला, आज त्याच्यानंतर सापडल्यात नोंदी, असे अधिकारी लगेच घरी पाठवले ना, तर सरकारची डोकेदुखी कमी होईल. सरकार हातानेच करतंय का मुद्दाम करतंय, मग याचे अर्थ खूप व्हायला लागले. त्यामुळं आज तरी आम्ही सरकारला सांगतो की जे कामचुकारपणानं जाणून बुजून जातीवाद करतायत अधिकारी, यांना कामातून कमी करा तुम्ही, यांना घरी जाऊ द्या. म्हणजे अधिकाऱ्यांकडून जर जातीवाद नाही झाला तर जनते शांतता राहत असते, आणि अधिकारीच जर जातीवाद करायला लागला तर अशांतता पसरत असते. जाणून बुजून असूनही नोंदी देत नाहीत, कित्येक तरी तालुक्यात मराठवाड्यातले असे की तिथं नाही म्हणून सांगितल्यात नोंदी, आणि त्यानंतर तिथं सापडल्या. मग त्या अधिकारी सरकारनं काय कशासाठी ठेवले, त्यांना कशासाठी सरकार पोषित आहे विनाकारण, जो कामच करत नाही, याला कामावरच कमी केला पाहिजे. आणि आजच्या चर्चेतला तो मेन मुद्दा घेतो जरा मी, की हे जाणून बुजून काय केलं, यांना बडथरपत करून टाकायला घरीच जाऊ द्या सगळ्या. नाही माझ्यापर्यंत सुद्धा नाही, पण आता ते आल्याच्या नंतर आपण विचारू. आणि असे थोडे तिडके कशाला घेता उगच,
एकदा बोलल्याप्रमाणे करून टाका. कारण काय असतं, जनता तुमची आहे, तुम्ही जनते आहेत, कशाला अर्धवट होकं गुतून ठेवता. घ्या ना सगळंच जे ठरलंय त्याप्रमाणे करून टाका. इकडे सरकार गुन्हे मागे घेण्याचं बोलतंय, दुसरीकडे मात्र नांदेडला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यासाठी निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यात आलेली आहे. काय होत नसत, काय होत नसतं तसं त्यांनी करू नये. घोषणा झाली का मुंबईची? नाही. मग कसं सरकार असं करतंय? मग सरकारला वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही यावं? त्यांचीच इच्छा आहे का? कशाला करताय नाटक? आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना? ठरलं तर मराठे जाणार, ठरलं तर म्हणतो हे जर तरचा विषय, ठरलं तर मराठे जाणार. मग तिकडे नोटीसा देण्याचं फिटे सधी तिकडे काही कर. कशाला आम्हाला उघड डवचिता घेणं देणं आधीच? काय गरज आहे का मग त्यांना नोटीसा द्यायची? जायचं ठरलं नाही, काय विषय नाही. कुठं आणखीन 24 डिसेंबर लांब आहे. याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून? तुम्ही मुंबईला जाऊ नका. म्हणजे सरकारचे थवणे देत आहे का लोकांना विनाकारण? सरकारला कळत नाही का हे सुद्धा की आपण कुठलाच विषय ठरलेला नाही? सोशल मीडियावर काय चाललं असं मला माहीत नाही, पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणतंही आंदोलनाची दिशा ठरलेली नाही. तुम्ही नोटीसा कशाच्या आधारावर देता? नोटीसा देणाऱ्यावर सरकारने कारवाई करायला पाहिजे. आता तो कस काय दिल्या म्हणून? ही तर मागणी आज जर हे खरं असेल ना नोटीसा दिलेल्या, तर मी त्या नोटीसा देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिलं अगोदर. तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या? लोकांच्या घरी ट्रॅक्टर आहेत म्हणून द्यायला लागले का त्यांना? मग ट्रॅक्टर घ्यायचं नाही, इकून टाकावं का आता? का तो आधारात आणून लावा तिथं? हे असे बुंगरी चाळे करते हे काही काही अधिकारी. नाही हे मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय आम्ही काही अंशी त्या समाधान व्यक्त करतो तर काही कोणत्या काड्या घालायला चालू केल्या निवेदन आता काय नोटीस का फाटीसा देऊन? कायला काड्या घालता मग? काही गरज आहे का नोटीसा देऊन मराठ्यांना खवळून घ्यायची? मराठे नोटीसानं भिणार नाही, तू उलट खवळत येईन. उगा हाताने काड्या लावू नका. म्हणजे तुम्हालाच काही घडून आणायचं आहे का काय? नोटीसा देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारने सांगितलं का त्यांना नोटीसा द्या म्हणून? म्हणजे सरकारलाच काही चिथवणी द्यायची काय? काय गरज आहे अगोदरच? कसली घोषणा नाही आहे, कसलं काही ठरलेलं नाही. अगोदर तुम्हाला नोटीसा द्यायची काय गरज आहे लोकांना? म्हणजे लोक घाबरायला निघालात तुम्ही? आता स्वतःच्या पोराचं वाटोळं व्हायला लागलं आहे मराठ्याच्या, आणि तुम्ही नोटीसा देऊन त्याचं वाटोळं करणार? आणि तुम्हाला वाटतोय उघड्या डोळ्यानं मराठ्याचे लोक आता पोराचं वाटोळं बघणार आहेत? काय होईल नोटीसान फाटीसान तुमच्या? तुम्ही आधी कमी नोटीस दिल्या, काय कारण आहे याचं? मला आता याचं सरकार कोण, आधी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण उत्तर पाहिजे? तुम्ही नोटीसच कशामुळे दिल्या लोकांना? नोटीसा देणाराला काम म्हणून कमी करा, जाऊन त्याला घरी. हा तुम्ही मग आमचं नाही ऐकलं ना, मग आम्ही तुमचं नाही ऐकत. हो दे मग काय संबंध नोटीसा द्यायचं यांना? तुमची बीडची जी उद्या इशारा सभा होणार आहे, त्या समन्वयकांना 149 नोटीसा दिल्या पोलिसांनी, 125 जणांना. कारण काहीच नाही, म्हणजे आम्ही शांततेसुद्धा कार्यक्रम घ्यायचे नाही. अरे सरकार तुम्हाला नेमकं काय करायचं? थांबा तुम्ही आता 23 पर्यंत थांबा जरा, मला यांच्याकडे बघत लागेल. मग तुम्ही जर विनाकारण ते लोक शांततेत कार्यक्रम घेते त्यांना नोटीस देते, आणि ते नोटीसाला काय ते काय समजणार नाहीत नोटीसाला. उलट तुम्ही जाणून बुजून दरी निर्माण करायला लागला सरकारमध्ये आणि जनतेमध्ये. जाणून बुजून हे कोण पोलीस अधिकारी कोणचा नोटीस देतो हे जाणून बुजून सरकारमध्ये आणि जनतेत दरी निर्माण करायला लागला विनाकारण. शांततेचा कार्यक्रम नोटीस द्यायची काय गरज आहे? याला जोडून विषय एक असा आहे की एकीकडे तुम्ही काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की मुंबई आम्ही जाम करू, आर्थिक नाड्या जाम करू आंदोलन जर आरक्षण मिळालं नाही तर, तो एक तुमचा इशारा. त्यानंतर आता मिळालेल्या नोटीस आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत, कुठेतरी सरकार खबरदारी घेत आहे का? तुम्हाला काय वाटतं? आता आम्हाला काय माहिती खबरदारी घेत काय करते ते, त्यालाच माहीत खबरदारी घेतोय काय करतय. नाही दिलं तर आम्ही गेलोत का? नाही. दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं? तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आहे? आम्हाला नाही का? आम्हाला बी तुम्हाला नाही का? देतो कोण म्हणलं होतं? तुम्ही
दिलं का? नाही दिलं म्हणून गेले. कोणाला माहित त्यांना काय झालं ते? काही दुसरंच असन. आमच्यासाठी काय आलं करते? आमच्यासाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही, ठरलं तर आम्ही जातच असतो. आमचं ठरलंच नाही, आमचा तो काही विषयच नाही. तुम्ही देतो म्हणले होते, आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग. कारण न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजूनं, जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार, जनते आमच्याच बाजूनं राहणार. सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून, न्याय मंदिर म्हणून, ते सुद्धा आमच्याच बाजूनं राहणार. कारण हे देतो म्हणले होते, यांनी आमची फसवणूक केली. जर यांनी नाही दिलं तर, कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून, जनता म्हणून आम्हाला न्याय मिळेल आणि द्यावाच लागणार. आणि गणेमुखा कावा करतो आम्ही, सगळं ओपनच बोलतो तुमच्या पुढं. आता आम्ही 23 सांगूत म्हणलं ना, त्याला आता गणेमुखावा थोडं म्हणता येणार आहे. काय असं ते 23 सांगू आम्ही ओपन. त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे पण मला सांगा, काय नोटीसची गरज आहे? मुंबईला जाऊ नका म्हणून नोटीस येता काय तुम्ही आम्हाला? कशामुळं तुम्ही कशामुळं नोटीस देणार आम्हाला? बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय, मग मुंबईला जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला? काय जमावबंदी फमावबंदी काय लावली? जमावबंदी मग कसं बघायचं आम्ही? सहल कशी असते कसं बघायचं? मग वाटून वा असं अंतर ठेवून 2-2 फुटाचं लावा दंड किंवा मग आमच्या मधी लाव तुटक तुटक राहा म्हणून काय डोका लावते? मग बिना कायद्यात काय? महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो. ह्या गावात ग्रामसंस्था दे इधरल्या ग्रामपंचायतीने नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय. कायद्याच्या बाहेर थोडाच आहे, कायद्याचंच आहे. आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे, मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हिंडताना लय मोठी गर्दी असते, त्यांना बी टाकणार का मग मध्ये तुम्ही? आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला? तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही कायला चाललो? आम्ही कामालाच चाललो ना. जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करायला लागेल. मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्यांची, तुम्हाला पुरेमध्ये टाकावं लागते. मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते, मान्य भाऊ पत्रकार बांधवांना? मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते. जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे की पुरेमध्ये टाकणार का? मग सगळीकडं असते. रेल्वे स्टेशन पुढं गर्दी आहे, विमानतळापुढं गर्दी आहे, एसटी स्टँडला गर्दी आहे. त्यांना नाही का मध्ये टाकणार? त्यांना कारणं सांगणार का तुम्ही? ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी. आणि मग आम्ही काय चाललो? आम्ही कामालाच चाललो ना, मराठ्याला आरक्षण दे म्हणाला. ते जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला चाललोच ना. वाहनं मिळणार म्हणून आहे त्या वाहनात चाललो. मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला? दे मग तू वाहन लो, त्याच्यात बसतो आम्ही. असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात, असं नाही चालणार. तुम्हाला जिथं न्याय तेव्हा आम्हाला पण पाहिजे. समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे, लोकशाहीत आणावं लागणार आहे. तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे, तुम्ही गर्दी करू नका. कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं, मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी उतरते, दुसऱ्या थांबायचं. मग गर्दी नाही झाली पाहिजे, एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं. मग नाही नाही ती चर्चा वेगळी आहे की जे त्या दिवशी घोषणा झाली. आपण आत्ता बोललेला हा पार्ट वेगळा, ती विषय वेगळा आहे की ते चर्चेसाठी येणार आहेत की जे काय विषय आहेत आपले काही राहिलेले त्या संदर्भात. मग आता ते चर्चेदरम्यानच ठरणार आहे की काय झालं आहे, घोषणा केली, त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे, काय होणार आहे, कोणते कोणते शब्द घेतलेत, आरक्षणाचे बाबतचं दिशा काय, आमच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा काय, मग थोडीशी सगळी चर्चा होणार. ती चर्चा वेगळी, परंतु ठरल्याप्रमाणे आरक्षण पाहिजे याच्यावरती ठाम. मुख्यमंत्री असं म्हटले की आंदोलकांनी कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचं काम करावं, जाती जाती तेढ निर्माण होईल असं करू नये. मराठा आरक्षणाबाबत जुन्या सरकारने चुका केल्या त्या आम्ही सुधारल्या आहेत. आम्ही प्रयत्न करतो, हेतू आमचा स्पष्ट आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना आव्हान आहे, सरकारवर विश्वास ठेवावा. कामाला थोडा अवधी लागणार आहे, वेळ लागणार. कोण म्हणलं? मुख्यमंत्री. नाही नाही मग विश्वास ठेवलाच नाही मुख्यमंत्री साहेबानं. प्रामाणिकपणानं पुन्हा एकदा सांगावं की त्यांनी जे जे शब्द
सांगितले त्या त्या शब्दाचा मराठ्यांनी सन्मान केला का नाही.